आपल्या देशात धर्माचं राजकारण नवं नाही आहे. दोन धर्मांच्या नागरिकांना एकमेकांविरुद्ध भडकवून आपल्या मतांची पोतडी भरण्याची शेकडो उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. पण आता ही लढाई आणखी नव्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे, कारण हिंदूंच्याच दोन देवांमध्ये राजकारण रंगण्याची सध्या चिन्ह आहेत. भारतीय राजकारणात राम विरुद्ध कृष्ण, तुमचा रामलल्ला तर आमचा कान्हा, उत्तर प्रदेशात पुतळ्यांची जुगलबंदी, भाजपनं राम मंदिरासाठी जोर लावला असताना समाजवादी पक्षानं कृष्ण नामाचा जप सुरू केल्याचं दिसतंय. याला कारण दोन. पहिलं कारण म्हणजे रविवारी गाझियाबादमध्ये एका कार्यक्रमामध्ये मुलायमसिंग यादवांनी केलेलं भाषण. रामचंद्रापेक्षा कृष्ण कसा श्रेष्ठ होता हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. रामाला केवळ उत्तर भारतात मानतात, कृष्णाला मात्र दक्षिण भारतासह देशभरात सर्वत्र, एवढंच नाही तर परदेशात सुद्धा मानतात, असं यादव म्हणाले. समाजवादी पक्षाच्या कृष्णलीलांचं आणखी एक कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आखलेली कृष्णाच्या भव्य पुतळ्याची योजना. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यादवांचं मूळ गाव सैफई इथे श्रीकृष्णाचा 50 फुटी पुतळा उभारण्याचा अखिलेश यांचा मानस आहे. संपूर्ण तांब्यामध्ये घडवलेला हा पुतळा असेल. महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णानं उगारलेल्या सुदर्शन चक्राचा हा देखावा असेल. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानानं या पुतळ्याचं डिझाईन तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी हा पुतळा उभारण्याची अखिलेश यादवांची इच्छा आहे. अयोध्येमध्ये शरयू नदीच्या किनारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामचंद्राचा 100 फुटी पुतळा उभारणार आहेत. या पार्श्वभूमीवर अखिलेश यादवांच्या कृष्ण पुतळ्याला वेगळं महत्व प्राप्त झालंय. उत्तर प्रदेशात अनेक वर्ष सत्तेत राहिलेले हे यादव कुटुंबीय स्वतःला श्रीकृष्णाचा वंशज म्हणवतात. त्यामुळे तुमचा राम तर आमचा कृष्ण असं म्हणत भाजपच्या राम मंदिर राजकारणाला काटशह देण्याचा समाजवादी पार्टीचा इरादा यातून स्पष्ट दिसतोय. दुसरीकडे आतापर्यंत मताचं ध्रुवीकरण करण्यात यशस्वी ठरलेलं मुस्लिम हिताचं राजकारण आता आपली फारशी साथ देत नाही हे देखील यादव मंडळींच्या लक्षात आलंय. त्यामुळेच भाजपच्या हिंदुत्वाचा मुद्दा नासून टाकण्यासाठी मुलायम आणि अखिलेश यादवांनी या आधुनिक महाभारतात हे शस्त्र उगारल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.